संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही युथ पार्लमेंट संमेलनाचं आयोजन मुंबई विद्यापीठात शुक्रवारी करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यासह उच्च न्यायालयाचे वकील ऍडव्होकेट राजेंद्र देशमुख, डॉ दयानंद नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात संसदीय कामकाजांचा लेखाजोखा विद्यार्थ्यांनी सादर केला. मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या 14व्या युवा संसदीय संमेलनात कीर्ती पोद्दार, गोगटे जोगळेकर, कळसेकर, जोशी बेडेकर, जय हिंद, गुरुनानक आणि एस के सोमय्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी संसदेप्रमाणे 10 टप्प्यात काम केले. त्यात प्रश्नोत्तराचा तास, विधेयक मांडणे ते मंजूर करणे आदींचा समावेश होता. युवा न्याय विधेयकासह शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जनहिताच्या समस्या आणि स्वच्छ भारत या विषयांवर चर्चा झाली. या संमेलनाला उपस्थित असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. आणि मी ज्यावेळेस सत्तेमध्ये होतो बरोबर 270 आणि 270 वोटिंग झालं 90 लोकसभाची 12 त्यावेळेला, तर अशा प्रकारचे काठावरचं होतं आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाला काम करणं फार अवघड काम असतं. पंतप्रधान आणि त्याच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागते. इथं मला तसंच दिसलं की अगदी जवळजवळ समसमान असे विरोधी पक्षात पण तितकेच लोक तुम्ही दिले, तिकडे तितके दिलेत, एकदम सत्ताधारीमध्ये जास्त असते मेजॉरिटी म्हणून. पण जवळजवळ तशाच प्रकारचं इथं सुद्धा हे वातावरण दिसत आहे आणि दोघांनी चांगलं काम केलं आणि त्या दृष्टीनं या सत्ताधारी पक्षाचे मंत्री, विरोधी पक्ष नेते आणि त्यांचे सर्व सहकारी हे काम करताना पाहिलं अतिशय चांगलं वाटलं. मंत्र्यांनी एखादा विषय मांडला किंवा आपल्या सत्ताधारी पक्षाने केलं तर सगळ्या अगदी माकव वाचून त्यांना साथ देत होते हे पार्लिमेंटलं चित्र दिसलं. पलीकडे सुद्धा विरोधी पक्षाला त्याच्यापासून देत होते. म्हणजे अशा अर्थीनं आपला पक्ष महत्वाचा, आपल्या पार्टी महत्वाची, आपली बाजू महत्वाची करून त्यांना पाठिंबा द्यायचं काम सुद्धा चांगलं दिसत होतं. विरोधी पक्षनेते किंवा कोणी बोललं अलीकडच्या बाजूला सुद्धा त्यांना साथ देणारी अलीकडच्या 42 मंडळावर जागा बसली. अगदी मला धोरण अगदी जरा पाठिंबा बदलून त्याचे कॉमेंट्स देत होती. आणि अशा पद्धतीने आपण पाहायला गेलं तर अपोजिशनच्या याच्याकरता अपोजिशन पाठिंबा सत्ता त्याला सत्ता देत होतं. थोडंसं मला कधीतरी वाटलं जर असं की विरोधी पक्षांनी सत्ताधारी सुद्धा अभिनंदन करायचं असतं. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऑन बिहाफ ऑफ द युनिव्हर्सिटी अँड द डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट्स डेव्हलपमेंट इज पेनस्टेकिंगली कंडक्टिंग दिस प्रोग्राम ईच इयर अँड टुडे वी आर व्हेरी फॉर्च्युनेट to have three eminent personalities who have served public life not only as a part of their profession but also part of their personal commitment. And we have, as was mentioned earlier, Honorable Shri Ramshekh Thakur, who has served as Member of Parliament and also has been an example of what humanity and human approach is all about with respect to serving the downtrodden sections of society and reaching the unreached population where even basic amenities do not reach. And he has been a source of inspiration by setting an example of his life and also contributing immensely to the higher education in our country. One of the very important colleges that he set up is one of our best colleges.